Metro. सुमारे 35 वर्षापूर्वी हा चित्रपट तयार झालेला आहे. हा चित्रपट ज्यावेळेला निघाला त्यावेळेला मी 31 वर्षाचा होतो, असं मला गणित माझं बरोबर असेल 30 वर्षाचा होतो. आणि मला आज मजा वाटते सांगायला की हा चित्रपट सुद्धा मी बरोबर 30-35 वर्षानंतरच पाहतोय. हा चित्रपट लागला त्यावेळेला तो बघायला पहिल्या शोला मी तिकीट काढून गेलो होतो. फुकट असं आजच पहिल्यांदा बघायला मला मिळतो आणि दुसऱ्यांदा चित्रपट हा मी बघतोय, दुसरी खेप आहे चित्रपट बघण्याची. त्यामुळे त्यावेळेला मी काय केलं ते मला नक्की आठवत नव्हतं आणि चित्रपट बघताना मला सारखं आपल्या तिसरी अ मधला वर्गात लिहिलेला निबंध चार चौकापुढे वाचून दाखवला जातोय असंच वाटत होतं. काय त्याच्यामध्ये पुष्कळ वेळेला काय केलं याच्यापेक्षा काय करायचं राहिलं हेच डोळ्यापुढे येत होतं. पण मला अतिशय आनंद झाला की 35 वर्षापूर्वी श्रोते हसतील, पाहणारे हसतील या अंदाजाने तयार केलेल्या चित्रपटांनी आजच्या सुद्धा श्रोत्यांना हसायला लावलेलं आहे हे पाहिल्यानंतर आपण नकळत काहीतरी चिरंतन वगैरे भानगड करून गेलो की काय अशी शंका माझी मला यायला लागलेली आहे. हा चित्रपट काढला त्यावेळची सर्वांची परिस्थिती काय सांगावं. एखाद्या चाळीतल्या माणसाने संसार करावा तसाच मराठी चित्रपटाचा संसार असायचा. काही काही ठिकाणी मला लोकांनी सांगितलं की अमक्या ठिकाणी तुम्ही अमकं का शॉट घेतलं नाही, अमका लॉंग शॉटला का गेला नाही, अमक्याला जवळ का गेला नाही. त्यांना हे माहिती नव्हतं की दिवसातून इतके शॉट झालेच पाहिजे तशी शक्ती होती. एखादी मला आता विचारलं की रिटेक वगैरे झालं तर काय, तर एक रिटेक घेतला तर किती कोटॅकची फिल्म फुकट गेली हा हिशोब लगेच मांडला जायचा. कारण मला त्यावेळेला काय आज सुद्धा मला असं वाटतं की मराठी चित्रपटाचं बजेट ही एक चिंताजनकच गोष्ट आहे. मराठी कौटुंबिक बजेट जसं असतं त्याचप्रमाणे ह्याचंच हे चित्र असतं. चित्रपट म्हणजे काही निराळं नाहीच आहे. आपले संसार आणि कलेचे संसार हे त्याच हिशोबात चाललेले असतात. तर आम्ही प्रोड्युसरकडे हत्ती मागितला तर उंदरात भागून घ्या बघा काही जमत असेल तर हे एनलाज करता येणार नाही का वगैरे असे ते तांत्रिक प्रश्न आम्हाला टाकायचे. तो स्वतः अत्यंत फडतो हे एनलाज करता येणार नाही का वगैरे असे ते तांत्रिक प्रश्न आम्हाला टाकायचे. तो स्वतः अत्यंत फडतूस माणसाचा प्रोड्युसर म्हणून एनलार्ज झाल्यामुळे त्याला काहीही जगातलं एनलार्ज होऊ शकतं असंही वाटत असावं. अशा वातावरणात हे चित्रपट तयार करताना आज पाहताना मात्र मला मधून मधून अतिशय गैरवल्यासारखं होतं की जे माझे याच्यातले सहकारी मला दिसतात ते आता या जगामध्ये नाही आहेत त्याची प्रकर्षाने आठवण होते. उदाहरणार्थ ज्यांनी त्या अण्णा दुकानदारांचं काम केलेलं आहे ते दत्तोपंत नांगरे हे अतिशय चांगले नट होते. आपल्याला काही एक आतली गोष्ट म्हणून गमतीची सांगतो मी की इंद्रायणी काठी देवाची आळंदी हे गाणं माडगूळकरांनी मला ज्यावेळेला लिहून दिलं आणि भीमसेनकडून ते रेकॉर्ड केलं तर रेकॉर्डिंगच्या वेळेला आयत्या वेळेला ऑर्केस्ट्रा आत्ताचा ऑर्केस्ट्रा पाहिला तर डोळे फाटतातच. मला वाटतं श्रोत्यांच्या पेक्षा ऑर्केस्ट्रामधल्या लोकांची संख्या हल्ली जास्त असते जितके ते ऑर्केस्ट्रातले लोक दिसतात मला. अनेक वाद्याचं काय नक्की करतात हेही मला माहिती नाही. ते करत नसतातच पुष्कळ वेळेला आपण ते करतात असं भासत आहे. कारण टेलिव्हिजनवर आपण पाहिलं असेल दोघे तबल जे असतात त्यातला एक तिथे हवा खायला चाललेला दिसतो, दुसरा आपला वाजवून घेतो काहीतरी. पण दोन दोन तबल जे असतात, चार चार लोक असतात वगैरे वगैरे. त्या काळामध्ये सगळ्या ऑर्केस्ट्रातले माझे लोक म्हणून 3-4 लोक होते इंद्रायणी काठीच्या वेळेला आणि टाळ मृदंग वगैरे वाजवणारे काही. तर आयच्या वेळेला आमचा ऑर्गनवाला आला नाही. ऑर्गन वाजवणारा आला नाही म्हटलं आता काय करायचं. भीमसेन मी सगळेच आम्ही त्यावेळी नवेच होतो, असे काही कोणी अडून बसलेले नव्हतो. पण नाही आला तो आणि ते स्टुडिओ तर घेतलेला. स्टुडिओ घेतल्यानंतर टॅक्सीच्या मीटरप्रमाणे त्याचं भाडं चाललेलं असतं. जरी देवाची आळंदी वगैरे त्याच्यात असलं तरी विठ्ठल येऊन त्याला ऑर्गन वाजवणार नव्हता ते. पण तुम्हाला सांगतो की त्या गाण्याला ऑर्गन वाजवलंय तो वसंतराव देशपांडेंनी वाजवलेलं. म्हणजे हे सगळं काम हे आपल्या मित्रमंडळींचंच काम आहे अशा भावनेनेच हे चित्रपट तयार होत असत. याची चर्चा सगळीकडे डिस्कस होती. आजची गाणी ऐकताना तर मी माडगूळकरांच्या बरोबर बसून लिहून घेतलेले फक्त प्रसंग मला आठवतात. मी माडगूळकरांच्या प्रतिभेचं एकच आपल्याला लक्षण सांगतो की ही सगळी गाणी जणू का घरून ते पाठ करून आले होते अशा रीतीने त्यांनी लिहून मला दिलेली आहेत. म्हणजे गाणं रचायला बसल्यानंतर काय हाल होतात हे ज्यांच्या शेजारी कोणी कवी राहत असेल त्यांना बहुधा माहिती असेल की प्यार से यार मिलाना हे किती कठीण होत असतं त्याला आणि तेवढंच ते करत असतात. पण माडगूळकरांनी इथे सहज सुवर्णदारावतीचा राणा काय किंवा ही कुणी छेडली तार वगैरे काय
इतक्या सटासट अशी लिहून दिलेली होती. त्यातलेच त्या गाण्याची आणखी एक गोष्ट सांगतो. देवबाप्पा म्हणजे नाचरे मोरा गाणं आहे ना, त्यामुळे रात्री 12-1 वाजेपर्यंत गप्पा मारत बसलो होतो नुसते. आणि दुसऱ्या दिवशी आशा भोसलेचं संध्याकाळी रेकॉर्डिंग ठरलेलं होतं. आणि म्हटलं अहो कवी काहीतरी आता कर लवकर काहीतरी गाणं लिहूया, काय गाणं पाहिजे? तर म्हटलं काहीतरी लहान मुलीचं वगैरे असे नाचते वगैरे गाणं पाहिजे. तर कसं वजन पाहिजे, काय चाल पाहिजे? माणगोकरांना सुदैवाने संगीतातलं अजिबात काही कळत नसेल, त्यामुळे ते म्युझिक डायरेक्टरला चाल कशी असावी हे सांगत नसत. मग म्हटलं नाचगो घुमासारखं काहीतरी करा. आणि नाचरे मोरा हे मनाला तिच्या पेटीवरती बडवत बसती चाल करायची. आणि त्या वजनामध्ये त्यांनी कुठेही न थांबता ते लिहिलेलं गाणं आहे. तेवढंच नव्हे तर हे गाणं झालं त्यावेळी मध्यरात्र उलटून गेली होती, 1 वाजला होता. तर म्हणाले आणखी काय तर तुझ्या पिक्चरमधली गाणी कुठली कुठली आहेत ती सांग. तर करू दे तर श्रृंगार किंवा ती सुवर्ण आपल्या ह्याच्यातली देवबापातली जेवढी गाणी आहेत ती सगळी 11-11 गाणी माडगुळकरांनी सकाळी 5 वाजेपर्यंत लिहून टाकली. आणि मला आठवत आहे थंड छान हवा होती, आम्ही दोघे जण सकाळी फिरायला गेलो होतो, माझ्या खिशात संबंध चित्रपटाची गाणी एका अर्ध्या शिफ्टमध्ये तयार झालेली होती. अशा प्रतिभेचा माणूस आपल्याबरोबर त्यावेळेला होता याची आठवण सुद्धा हे पिक्चर बघताना येते. किंवा आमच्या सेटवरती एखादी लहानशी सूचना राजापर्यंत येऊ नाही केलं तरी असं काही वाटत नसे की हा कशाला बोलतोय वगैरे. अशा एक प्रकारचं ते वातावरण होतं. त्या वातावरणामध्ये हा चित्रपट झालेला होता आणि त्यावेळेला सुद्धा या चित्रपटाचं स्वागत चांगलं झालेलं होतं. आणि इतकी वर्ष गेल्यानंतर सुद्धा आज सुद्धा लोक तो चित्रपट बघण्यामध्ये गुंगतात हे बघितलं मी. आणि इंटरव्हल झाला तरी खुर्च्या रिकाम्या पडलेल्या नाही आहेत, अशा पुरे आता वगैरे असं काही झालेलं नाही आहे. हे बघून मला खरोखरच आपण काही अगदीच काही वाईट केलंय असं वाटलेलं नाहीये, मनापासून समाधान झालं. पण त्या समाधानामध्ये आपण ज्या प्रेमाने हा चित्रपट पाहतात त्या प्रेमाचा वाटा मोठा आहे हे मी मानत आयुष्यभर आलेलं आहे. त्यामुळे माझ्या हातून काही अचाट घडलंय असं मला वाटण्याच्या दोषापासून मी बराच अलिप्त राहिलेलो आहे. तसं अलिप्त राहायला आपलं प्रेमच कारण आहे हे आज सांगतो. पुन्हा मला हा चित्रपट बघायची आणि संधी दिली याबद्दल ह्या आशयच्या मुलांचे आभार मानतो. ही जाणीव ठेवून मी आपल्याला सांगतो की आपला उपक्रम अभिनंदनीय आहे, चांगला आहे, पुढल्या लोकांना मार्गदर्शन करणार आहे. आणि असंच तुम्हाला चालू ठेवण्याचा हुरूप वाढत राहो आणि तो हुरूप वाढवायला अशी मंडळी तुम्हाला मिळतात हे सुद्धा तुमचं भाग्य आहे. एवढं सांगू मी अभिनंदन.